नमस्कार। कोकणाला ऑरेंज अलर्ट, या भागात जोरदार पावसाचा अंदाज। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। दरम्यान काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज। कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर, तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सोसायटीच्या वारा वाहण्याची शक्यता। ऑगस्ट महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला, त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवसापासून मुंबई ठाण्यात जोरदार पाऊस पडत आहे। त्यातच हवामान विभागाने 13 सप्टेंबर रोजी कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे। हवामान विभागाने कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट दिला असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवला आहे। विदर्भ, महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात, दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। गेल्या 24 तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला। 14 ते 15 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। 16 सप्टेंबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। 14 सप्टेंबर गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता। 15 सप्टेंबर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। 16 सप्टेंबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।